नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी आशा करते की तुम्ही सगळे ठीक आहात। मी हेमांगी पाटील करूया झाडांशी मैत्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते। आजचा आपला विषय कोणता? फळ झाडं नसून किंवा फुलझाड नसून NPK आहे। NPK म्हणजे काय? तर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम ही त्यांची शास्त्रीय नावे आहेत। NPK हे महत्त्वाचे पोषक घटक असून त्यांची पिकांना गरज असते। हे घटक शेतीतील मातीतून मिळत असतात, त्याचबरोबर आपण काही रासायनिक किंवा सेंद्रिय खताद्वारेही ते देत असतो। हे घटक इतके महत्त्वाचे असतात की याविना पिकांची नीट वाढ होत नाही। NPK-मधला प्रत्येक घटक वेगवेगळी जबाबदारी पार पाडत असतो। पहिला घटक म्हणजे नायट्रोजन हे पिकांच्या पानांच्या वाढीसाठी जबाबदार असतात। नत्र दिल्याने झाडांची पानांची वाढ चांगली होते, पाने हिरवीगार राहतात। जर झाडांची पाने पिवळे दिसत असतील तर नत्राची कमतरता असे समजावे। दुसरा घटक म्हणजे स्फुरत फॉस्फरस। हा घटक पिकांच्या मूळ वाढीसाठी त्याचबरोबर फुलं आणि फळं वाढीसाठी गरजेचा असतो। पिकांचे प्रजनन चक्रामध्ये स्फुरत अत्यंत गरजेचे असते। स्फुरतामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया म्हणजे ज्या सूर्यप्रकाशापासून वनस्पती आपल्या अन्न मिळवतात त्या क्रियेला आपण प्रकाश संश्लेषणाची क्रिया म्हणतो, ती उत्तम प्रकारे होत असते आणि त्यामुळे पिके कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन तयार करण्याचे काम चांगल्या प्रकारे करत असतात। नत्राप्रमाणे स्फुरत पण पेशवीभजनाचे काम करत असते। तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पलाश पोटॅशियम। पानामध्ये छोटे छोटे छिद्रे असतात, ही छोटी छोटी छिद्रे प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी उघड बंद होत असतात, ज्याच्या वाटे पिके कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन तयार करण्याचे काम करत असतात। झाडांना पलाश योग्य प्रमाणात दिल्यास ही छोटी छोटी छिद्रे योग्य उघड बंद होतात आणि प्रकाश संश्लेषणाची क्रियाचे काम योग्य प्रकारे होते। पलाश योग्य प्रमाणात झाडांना मिळाल्यास फळ आणि बिया उत्तम प्रतीच्या बनत असतात। पलाशमुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते। आता मी तुम्हाला काही NPK-चे वेगवेगळे जे नावं बाजारात मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते सांगणार आहेत आणि ते काय काम करतात तेही सांगते। NPK-1919 जे मी वापरते पिकाच्या जोमदार वाढीसाठी, म्हणजे जर झाड चांगलं वाढलं तर ते सगळं व्यवस्थित होईल। दुसरं NPK आहे 12-6100 फुटवे जास्त येण्यासाठी, म्हणजे जास्तीत जास्त फांद्या येण्यासाठी। तिसरं नाव NPK आहे 1846-00 पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी। चौथं NPK असतं 12-32-16 फुल कळी जास्त येण्यासाठी, फळधारणा जास्त होण्यासाठी। चौथं NPK आहे 12-26-26 फळांची साईज वाढवण्यासाठी, फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी। त्याच्यानंतर आहे 10-26-26 फळांची साईज वाढवण्यासाठी, फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी। नंतर आहे 0-52-34 झाडांची वाढ थांबवून फुलं व फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी, फळांची साईज वाढवण्यासाठी। नंतरचे NPK आहे 0-50 फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी, फळांचे वजन वाढवण्यासाठी, साईज वाढवण्यासाठी, चांगले रंग येण्यासाठी, टिकाऊपणा वाढवण्यासाठी। यातलं कोणतंही NPK आपण आपल्या गरजेनुसार आपल्या झाडांना देऊ शकतो। फक्त ते वॉटर सोल्युबल असलं तर जास्त चांगलं, म्हणजे आपण सहजासहजी ते पाण्यात देऊ शकतो। याच्या पुढे मी तुम्हाला NPK कसे द्यायचं आहे झाडांना त्याची पद्धत दाखवलेली आहे। इथं मी हे NPK घेतलेलं आहे जे 1919 फॉर्ममध्ये आहे, म्हणजे त्याच्यात 1919 रेशोमध्ये समप्रमाणात सगळं आहे। हे तुम्ही बघू शकतात फळभाज्यांसाठी, फळांसाठी आणि आपल्या गार्डनमध्ये पण आपण वापरू शकतो, कारण गार्डनमध्ये पूर्णपणे कुंडीतल्या झाडांना सगळे न्यूट्रिएंट्स मिळत नाही म्हणून हे आपण देऊ शकतो। आता हे कसं वापरायचं मी ते तुम्हाला सांगते। मी इथं 1 लिटर पाणी घेतलं आहे साधारण, आणि 1 लिटर पाण्यात मी 1 स्पूनपेक्षा, हा जो स्पून आहे त्या स्पूनपेक्षा, चमच्यापेक्षा थोडंसं कमी हे घेणार आहे। आणि हे कसं आहे पाण्यात मिश्रवणार आहे, वॉटर सोल्युएबल आहे। बघा इथे लिहिलेलं आहे 100% वॉटर सोल्युएबल। हे मार्केटमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल असतं आणि हे आणायचं आणि हे पाण्यात मिक्स करायचं। करून दाखवते आता। हे बघा मी हे जवळजवळ 1/2 चमचा आणि थोडंसं माझ्याकडनं याच्यात पण पडलेलं आहे, इथं 1/2 चमचा थोडं जास्त आणि 1 चमच्याला थोडं कमी असं NPK घेतलं आणि आता हे मी पाण्यात टाकलं। हे वॉटर सोल्युएबल आहे असल्यामुळे लगेच पाण्यात विरघळतं आणि बघा पाण्याचा रंगही थोडासा गुलाबीसर झालेला आहे। हे माझ्याकडे दुसरं आहे भूमी मॅग्नेशियम
झाडांना मॅग्नेशियमची आवश्यकता असते ते भरून काढण्यासाठी मी आता या NPK-च्याच पाण्यात थोडंसं मॅग्नेशियम पण टाकणार आहे, जेणेकरून माझ्या झाडांना तेही मिळेल। हे आता मी मॅग्नेशियम घेतलेलं आहे, हे पण मी ह्याच NPK घातलेलं आहे, 1 लिटर पाण्यात हे टाकते। अर्धा चमचाच घालायचं 1 लिटरच्या पाण्याला, चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे NPK मी NPK आणि मॅग्नेशियम जे मी मिक्स केलं होतं बॉटलमध्ये, त्याचं मी पूर्ण पानांवर माझ्या स्प्रे करून घेते। आणि हे साधारणतः झाडांना 8 दिवसाच्या आठवड्याच्या गॅपने आपण दिलं पाहिजे। माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा। माझ्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जास्तीत जास्त। तुमच्या मग बगीचांच्यावर प्रेम करणाऱ्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा। आणि थँक्यू फॉर वॉचिंग।